नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी बी गुरुज चॅनलवरती तुमचं मित्र आणि मैत्रिणींचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एस आर पी एफ आणि ड्रायव्हर यांच्यासाठी जी फिजिकल होते त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर फिजिकल कशी होते विद्यार्थी त्याच्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्व तगोदर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती न्यूज असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्व अगोदर आपण बघणार आहोत एसआरपीएफ विषयी तर विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ विषयी आपण वयोमर्यादा आता बघणार आहोत तर एस आर पी एफ आता पहिले आपण माहिती बघू तर मित्रांनो एस आर पी एफला वयोमर्यादाविषयी आपण आता माहिती पाहत आहोत तर ओपन जी कॅटेगरी असते ओपनवाल्यांना विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस अठरा ते पंचवीस वयोमर्यादा ओपनवाल्यांना आहे कास्ट ज्यांच्या जोड असतं विद्यार्थी मित्रांनो कास्ट ज्यांच्या जोड असतं त्यांना हे अठरा ते तीस तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या तुमची कॅटेगरी कोणची आहे आणि मराठा जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना हे तर विद्यार्थी मित्रांनो मराठा मराठा अठरा ते तीस वयोमर्यादा आहे आणि ओपनवाल्यांना अठरा ते पंचवीस आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ड्रायव्हरची ड्रायव्हरला वयोमर्यादा काय आहे त्याच्याविषयी आता आपण माहिती घेऊ तर मित्रांनो ड्रायव्हरविषयी आता आपण जाणून घेणार आहोत तर ड्रायव्हरला सर्वात अगोदर ओपन जे असतात त्यांना आहे एकोणावीस ते अठ्ठावीस सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो कास्टवाल्यांना एकोणावीस तेहतीस आणि मराठावाल्यांना सुकट एकोणावीस ते ते तिस आहे विद्यार्थी मित्रांनो असं कॉम्बिनेशन आहे ड्रायव्हरचं तर तुम्हाला वयोमर्यादाविषयी संपूर्ण माहिती मिळालेलीच असेल तर फिजिकलची स्टेप सर्वात अगोदर वयोमर्यादापासूनच सुरू होते आता तुम्हाला फिजिकलविषयी संपूर्ण माहिती मी आता देत देईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आता पुढची माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जे तुम्ही एस आर पी एफचे फॉर्म भरले होते आणि दोन हजार वीसमध्ये जे आले असतील तर त्याच्याविषयी ही माहिती नवीन अपलोड केली गेलेली आहे ही माहिती न्यू आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही माहिती काय आहे त्याच्याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊ तर एस आर पी एफ मैदानी शंभर गुणांची होणार आहे तर पहिला अटेम्प्ट तुम्हाला समजला एस आर पी एफ मैदानी शंभर गुणांची होणार आहे फक्त मुले त्यांच्यासाठी सांगतो तर छाती आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणऐंशी सेंटीमीटर ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी पाच किलो सॉरी पाच किलोमीटर पंचवीस मीटर सॉरी पंचवीस मिनटात तर विद्यार्थी मित्रांनो पाच किलोमीटर तुम्हाला रनिंग आहे पंचवीस मिनटात तर त्याला पन्नास गुण आहेत ते ते, ते तुम्ही बघू शकता पंचवीस मिनटात पन्नास गुण आउट ऑफ मिळतात शंभर मीटर आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदात पंचवीस गुण आउट ऑफ मिळतात गोडाफेक आहे आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा जास्त पेकला तर आउट ऑफ पंचवीस गुण मिळतात तर असा हा टॅम्प हा एस आर पी एफसाठी आहे ते शक्ता पन, साथी, तर ते तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आता आपण ड्रायव्हरसाठी फिजिकल कशी होणार आहे त्याच्याविषयी आता जाणून घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो डायवरची मैदानी जी आहे ती पन्नास गुणांची आहे मुले छाती एकोणऐंशी सेंटीमीटर ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी हे तर तुम्हाला माहीतच असेल नेक्स्ट बघू सोळाशे मीटर पाच मिनिट पंधरा सेकंदात आले तर तुम्हाला मिळतात तीस गुण आउट ऑफ म्हणजे पोलीस भरतीसारखं हा ड्रायव्हरला क्रायटेरिया आहे पोलीस भरतीला असाच क्रायटेरिया असणार आहे काल मी तो व्हिडिओ बनवला तुम्ही पाहिलाच असेल तर गोळाफेक आहे विद्यार्थी मित्रांनो आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा जास्त बारा गुण आउट ऑफ मिळतात फेक तुम्ही आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला आउट ऑफ बारा गुण मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं मुलांचं तर आता आपण बघणार आहोत मुलींचा क्रायटेरिया तर आठशे मीटर मुलींना पडावं लागतं दोन मिनिट पन्नास सेकंद नाही सॉरी विद्यार्थी मित्रांनो हो विद्यार्थी मित्रांनो आठशे मीटर दोन मिनिट पन्नास सेकंदाच पडावं लागतं मुलींना तरी क्रायटेरिया एकदम सक्सेसफुल आहे आणि बरोबर आहे तर मुलींना आठशे मीटर दोन दोन मिनिट पन्नास सेकंदात पार करावं लागतं तेव्हा ते तीस गुण त्यांना मिळू शकतात तर आठशे मीटरचं कॉम्बिनेशन तुम्हाला समजलं असेल आता गोडाफेक गोळाफेकसाठी सहा मीटरपेक्षा जास्त वीस गुण मिळतात तर गोळाफेक जरी तुम्ही सहा मीटरपेक्षा जास्त फेक फेकलात तर वीस गुण मिळतात हे मुलींसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे दिलेलं आहे एक ड्रायवर पदासाठी वाहन चालवणे पन्नास गुण आणि याच्यात तुम्ही हे दोघांसाठी आहे मुलं आणि मुलींसाठी तर याच्या ड्रायवर पदासाठी वाहन चालवणे पन्नास गुण मिळतात कारण ही ड्रायव्हरच्या पोजिशनची फिजिकल आहे तर तुम्हाला समजलं असेल एस आर पी एफ विषयी स समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो आणि ड्रायवर मैदानी तर याच्याविषयी समजलं असेल तर एस आर पी एफ मैदानी आणि ड्रायव्हर मैदानी याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो एस आर पी एफ आणि ड्रायव्हरच्या पदाविषयी आपण फिजिकलविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे जी न्यू अपलोड केली गेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो एखादी नवीन एज्युकेशन होती जय हिंद जय महाराष्ट्र